तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून आताची ही थेट दृश्य आहेत. ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीमध्ये आता सीडीएस बिपिन रावत यांचं पार्थिव आणलं गेलेलं आहे आणि अगदी काही क्षणात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्यासोबत लष्कराचे सगळे अधिकारी आहेत, जवान आहेत, सोबतच अनेक नागरिक, अनेक तरुणसुद्धा त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि आता हे सगळे या ठिकाणी ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत आणि सीडीएस बिपिन रावत यांचं पार्थिव आता ठेवलं जात आहे. लष्कराचे हे अधिकारी त्यांचं हे पार्थिव स्मशानभूमीमध्ये ठेवतात आणि अगदी काही क्षणातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नवी दिल्लीतली ही थेट दृश्य आपण पाहू शकतोय. लष्करी इतमामात त्यांच्यावर आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर देखील लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता, सोबतच 13 अधिकारी यांचा देखील मृत्यू झालेला होता, त्यांच्या प्रत्येकाच्या निवासस्थानी प्रत्येकाच्या ठिकाणी या सगळ्यांचे मृतदेह, सगळ्यांचे पार्थिव नेले गेलेले आहेत आणि सगळ्यांवर त्यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अगदी काही क्षणातच आता सध्या सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर देखील अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्यासाठी आता लष्कराचे सगळे हे बडे अधिकारी सोबतच जवानसुद्धा ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहू शकतोय. परवा तामिळनाडूतील कुन्नूर या ठिकाणी हा भीषण आणि महाभयंकर अपघात झाला. त्यामध्ये सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईक कुटुंबीय हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लष्करी इतमामात त्यांच्यावर आता हे अंत्यसंस्कार होत आहेत. आपण पाहू शकतोय या अंत्यसंस्काराची ही थेट दृश्य आहेत. सगळ्या लष्करी अधिकाऱ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. जनरल बिपिन रावत त्यांनी अनेक पदं भूषवली होती आणि त्याचीच ही पोचपावती आहे. त्याच्यासाठी हा एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी लुटला होता. सोबतच त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर देखील अंत्यसंस्कार होणार आहेत. हा महाभयंकर अपघात तामिळनाडूतील कुन्नूर या ठिकाणी झाला होता. सुल्लूर एअरबेसवरून निघाल्यानंतर अगदी 2 किलोमीटर अंतरावर वेलिंग्टन या ठिकाणी या सगळ्या अधिकाऱ्यांना सोबतच सीडीएस बिपिन रावत यांना व्याख्यानासाठी जायचं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि ह्या हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर अनेक अचानक त्या हेलिकॉप्टरनं पेट घेतला आणि त्यामध्येच हे सगळे अधिकारी आणि सोबतच सीडीएस बिपिन रावत त्यांच्या पत्नी या भाजल्या गेल्या. साधारण 80% ते भाजले गेले होते आणि त्यातच त्या उपचारादरम्यान या सगळ्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. टोटल 13 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. लष्करी इतमामात आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लष्कराकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. आपण पाहू शकतोय सगळे जवान आणि सगळे अगदी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीतील ही दृश्य आहेत. जनरल बिपिन रावत यांच्यावर आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर आता अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि त्यासाठीच हे सगळे लष्करी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सीडीएस बिपिन रावत यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट होती. आत्तापर्यंत त्यांनी अनेक कारवायांमध्ये, अनेक ऑपरेशन्समध्ये मोलाचं योगदान दिलं होतं आणि त्यामुळेच त्यांचं महत्त्व लष्करामध्ये, संपूर्ण देशामध्ये अत्यंत मोठं होतं आणि त्यामुळे देशाची संपूर्ण देशाची आणि सोबतच लष्कराची ही मोठी हानी आपण म्हणू शकतो आणि अशा प्रकारे त्यांचा दुर्दैवी मृत्यू होणं हे खरोखरच देशासाठी न पचवण्यासारखंच आहे.